टोल टोलू जाळ जाळून टाकू कायद्यासमोर हे सगळं चालत नाही आज प्रत्येकाने जे कायद्याचा भंग करू इच्छितात त्यांनी शिकलं पाहिजे राज ठाकरेंनी वल्गना केली होती आणि त्यानंतर काही ठिकाणी जाळपोट जे आहे टोलबूथची झाली परंतु मला हे सांगायचं आहे आवर्जूनच काय मिळालं सत्य बाहेर आलं स्वतःच राज ठाकरेच्या तोंडून त्याच पत्रकार परिषदेमध्ये दे आजच्या काय सांगण्यात आलं दोन हजार सव्वीस पर्यंत जर टोल माफी होत नाही राज ठाकरेंना जर मान्य असेल त्यांना माहीत असेल किंबहुना तर मग कशासाठी माफी 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 फसवी 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 चर्चा कशासाठी हे चालू शकत नसते जास्त वेळ आणि सत्य हेच आहे कि ते पाच रुपये जी वाढ आहे ना ती फिरते का इकडून तिकडं तिकडून इकडं इकड़। आणि कशासाठी कॅमेरा कोण मनसे संघटना अशा प्रकारे कॅमेरा लावू शकते का काय अधिकार आहे ते काय स्टेट आहे का भारतीय संविधानाच्या आर्टिकल बारा खाली त्यांना तसं करता येणार नाही करण्यामागचे कारण द्यावं लागतील कारण जे आहे स्टेट एजन्सीज ते करू शकत असते ते काय एक मन आहे पॉइंट पॉइंट जोडणी करण्याचे आणि किती वाढ होते पाच रुपये प्रत्येक गाडी मग किती येते हे आता भ्रष्ट मार्गाने आम्ही होऊ देणार नाही आम्ही सुद्धा लक्ष ठेवून राहू हिशोब आम्ही सुद्धा बघू परंतु एक डंके की चोट पे गोष्ट सांगत आहोत यापुढं हिंसक आंदोलन जसं आम्ही यावेळेस पोलिसात तक्रार देऊन ज्या प्रकारे आम्ही कायदेशीर मुचक्या बांधण्याचा प्रयत्न केला यापुढं सुद्धा कष्टकरी जनसंघ कोणी सुद्धा भाषेवर आधारित एक लक्षात ठेवायचं गुजराती मराठी भाई भाई हिंदी मराठी भाई भाई बंगाली मराठी भाई भाई तमिली मराठी भाई भाई है। या गोष्टीला तड गेलेली कोणी सुद्धा सहन करणार नाही असंच फिरत राहावं लागेल आणि इब्रत वाचवण्यासाठी काहीतरी खोटे नाटे बोलावं लागते हे आता आज लोकांनी पाहिलं नुसतं पाहिलंच नाही तर एक महत्वाची गोष्ट आज घडली एवढा राग अनावर झाला होता पत्रकारांना पत्रकारांवर एवढा राग अनावर झाला होता पत्रकारांवर याच्यातून लक्षात येत आहे की पापड झालेलं होतं कुछ सब, अराऊंड द फाय रूपी सब कुछ अराउंड द फाय रुपी टोल आंदोलन हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं